मागील अर्धा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कुठलं तरी कोणत्या तरी चुकीच्या पद्धतीच्या पदावरती नेमणूक देऊन वळवण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हा सर्वांना झालेलं आहे। या महाराष्ट्राचं विकासात्मक पुढचं धोरण व दृष्टिकोन हे एकनाथभाई शिंदेसाहेबांच्या विचारातून कृतीतून आम्हाला दिसलं, त्यामुळं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 25 ते 30 पदाधिकारी सामूहिक राजीनामे देऊन एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या गटामध्ये तानाजी सावंतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष अण्णा काळजे यांच्या सहकार्याने आम्ही प्रवेश करणार आहोत। केलाय तुमच्याकडे ते असे न बघतात की आम्हाला न्याय मिळेल पक्षामध्ये एकाधिकारशाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं म्हणतात, मिळेल का नाही? 100% त्यांना न्याय मिळेल। सामान्यांचे जनसामान्यांचे मुख्यमंत्री हे आज महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, त्यामुळं त्यांना जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास आम्हालाही आहे। आणि एक सामान्य घरातील युवकांना संधी देण्याचं काम हे एकनाथभाई शिंदे आणि सन्माननीय तानाजीराव सावंतसाहेब यांनी नेहमीच केलेलं आहे, त्यामुळं या सर्व युवकांना देखील संधी नक्कीच मिळेल। आणि जो जे अन्याय जे काय त्यांच्यावरती त्यांच्या आधीच्या पक्षामध्ये झालेलं आहे ते कधीही होणार नाही याची जबाबदारी संपूर्ण ती माझी राहील। पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा एक कार्यकर्ता सोडून तुम्ही धक्का येत आहात, राजकीय वर्तुळामध्ये खूप मोठं भूकंप भविष्यामध्ये तुमच्या राजकीय याच्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप केल्यामुळं मोठी किंमत मोजावी लागेल याचं भान आहे। किमतीचे भान करणारे आम्ही शिवसैनिक नाही तर ना, शिवसैनिकांना त्या कधी परवा नसतीच आणि शिवसैनिकाला शिवसैनिक जोडलेला आहे। ज्यावेळेस आम्ही कमी होतो त्यावेळेस कधी घाबरलेलं नाही आहे। आता तर ही सर्व टीम माझ्यासोबत आहे, ही सगळी शिवसैनिक आज होत आहेत याचा मला अभिमान आहे आणि आम्ही कुठल्याही गोष्टीला कुठल्याही घटनेला घाबरणारे नाही आहे। बस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। तानाजी सावंतसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। हिंदू हृदय सम्राट आनंद दिघे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।